निवड झालेली होती आणि अशा या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी आपल्यातले व्यक्तिमत्व सर्वसामान्य व्यक्तिमत्व की जे युवकांच्या अतिशय हृदयात ज्यांचं स्थान आहे अशा व्यक्तिमत्वाला जर हा पुरस्कार मिळत असेल तर तो आपल्या या पंचकृषीसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे आणि म्हणून तो अभिमानाचा क्षण साजरा करण्याची संधी भाऊंनी खरं तर आपल्याला दिली त्याबद्दल मी भाऊंचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांच्या समोर आलेले कुरकुमचे सरपंच येवतचे सरपंच हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचं या सगळ्यांचं या ठिकाणी कर्जत नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो या कर्जतकरांच्या वतीनं. त्याचबरोबर दुसरा एक दुग्ध सरकार योग आपण त्याला म्हणूया आमच्या सगळ्यांचे मित्र मार्गदर्शक अतिशय कणखर व्यक्तिमत्व ज्यांनी कर्जत शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चा असेल संभाजी ब्रिगेड असेल किंवा जिथं जिथं अन्याय झाला या ठिकाणी स्वतःची एकदम कठोर भूमिका ज्याला आपण ठाम भूमिका म्हणूया अशी भूमिका घेऊन जिथं अन्याय झाला तिथे न्याय देण्यासाठी ते उभा राहिले असे सन्माननीय शिवश्री राहुलजी नवले आणि त्याचबरोबर आमच्या बरोबर स्वच्छतेच्या कार्यामध्ये सहभागी असणारे आमचे मित्र सन्माननीय दिनेशजी ढवळे या दोघांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज भाऊंच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना दोघांना इथं बोलवतेही आले आणि त्यांना भाऊंच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून समाजाचं त्याचबरोबर या कर्जत शहराचं हे जे काही स्वच्छ सुंदर आणि हरित बनवण्याचं हे जे काही काम सुरू आहे त्याच्यामध्ये जो त्यांचं योगदान आहे ते योगदान अशाच पद्धतीने पुढे चालू राहावं असं वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. आणि हे सगळं करण्यासाठी आई जगदंबेने आणि संत मुदर महाराजांनी त्यांना उदंड असं आयुष्य देऊ अशी दोघांच्या इच्छेने प्रार्थना करतो आणि त्यांना परत एकदा सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. अध्यक्षीय भाषण झाले तुम्ही शुभेच्छा मी आभार म्हणालो जेवढ घेतो चालू आज या ठिकाणी या कर्जत नगरीमध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रभर एक युवकांच चालू उभं करणारे तानाजीभाऊ जाधव यांचा एक आज योगायोग राहुलजी नवले आणि त्याची ढोळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याचा योग आज या ठिकाणी उपलब्ध झाला. त्याबद्दल प्रसन्नता मी कर्जतमधील सर्व मित्रपरिवारच्या वतीनं त्या दोघीही युवा कार्यकर्त्यांच्या मित्रपरिवारच्या वतीनं आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं फुले सव्वा मिळते चळवळीमध्ये काम करीत असताना राहुलजी असतील प्रत्येक विषयामध्ये सामाजिक विषयामध्ये खंड्याला खंड्या लावून काम करण्यासाठी या कर्जत शहरातील प्रत्येक विषयासाठी अहोरात्र ज्या ज्या वेळेस ज्या ज्या सामाजिक भूमिकेवर ज्यावेळेस एखादी सामाजिक भूमिका घ्यायची वेळ येते त्यावेळेस त्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणं समाजाची भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे मांडण्याचं काम जर खऱ्या अर्थानं या कर्जतमध्ये जर कोणी केलं असेल तर ते आमचे मित्र राहुलजी नवले यांनी या ठिकाणी आपली भूमिका या मनुवादी व्यवस्थेला नाकारून या ठिकाणी सडेतोडपणे या ठिकाणी मांडली त्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी ज्यांना आत्ताच नेल्सन मंडेला यांचा जो शांतता नोबेल पुरस्कार प्राप्त झाला ते तानाजीभाऊ जाधव यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस या ठिकाणी छोटेखानी कर्जत शहरामध्ये आज साजरा होत आहे. त्यामुळं मी या ठिकाणी तानाजीभाऊंच्या वतीनं मी निलेशजी आणि राहुलजी या दोघांनाही तानाजीभाऊ जाधव यांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझ्या भैरुमी कुटुंबियाच्या वतीनंही त्यांना वाढदिवसात शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. चांगली ट्रेन झाली ट्रेन नाही ऑटोमॅटिकली ट्रेन नाही